मालेगाव येथील आमचे प्रतिनिधी हरीश मारू यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग यांच्याशी संपर्क साधला. नाशिकची जनताला अपील करते की शांतता ठेवावे. दोन्ही समुदाय चे सर्व नागरिक यांना माझे आवाहन आहे, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कारण हा निकाल कोर्टाचा आहे. कुठलाही हा राजनैतिक निकाल नाही, सुप्रीम कोर्टचा निकाल आहे. न्याय निर्णय असल्यामुळे या निर्णयाचा सर्वांनी सन्मान केले पाहिजे. म्हणून कोणीही कायदा हातात घेणार नाही. आमच्या फोर्ट सध्या अलर्ट आहे. आमच्या प्रत्येक संवेदनशील ठिकाणवर आमचे पॉईंट्स लागलेले आहे. आम्ही सर्व प्रकारची प्रतिबंधक कारवाई केलेली आहोत आणि कुठल्याही प्रकारची कोणीही गोंधळ करण्याचा प्रयत्न केला आम्ही तात्काळ त्याच्यावर कडक कारवाई करणार आहोत. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण प्रबंधभूमी नाशिक न्यूज, मी हरीश मारू, आपण आमच्याशी बोललात, मी आपला आभारी आहे. हां मॅडम, एकच मिनटं अजून. हां मॅडम, आपण काय काय उपाययोजना केलेल्या आहेत? आम्ही आमचे सर्व जिल्हा पोलीस बल यांना जे आमच्याकडे हत्यार आहे, जे काही रायट कंट्रोल मेजर्स आहे त्याच्याशी आपण लॅश केलेले आहोत. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे हत्यार उपलब्ध आहे, नवीन हत्यार पण आहे. तसेच आमचे प्रत्येक संवेदनशील ठिकाणावर आमचे पॉईंट्स लागलेले आहे. आमची पेट्रोलिंग सतत चालू आहे. काही लोकांच्यावर आम्ही विशेष नजर ठेवलेले आहोत, काही लोकांना नोटिसेस पण दिलेले आहोत आणि गरज पडली काही लोकांना आम्ही डिटेन पण करणार आहोत. आणि वेळेवर कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तात्काळ त्यांना अटक करून त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करू. खूप खूप धन्यवाद मॅडम. मी हरीश मारू, प्रबंधभूमी नाशिक न्यूज, धन्यवाद. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.